आता मोठी बातमी आहे कर्नाटक सरकार संदर्भातली. कर्नाटक सरकारने स्थानिकांना खासगी कंपन्यांमध्ये 100% आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मंजूर केलंय आणि यावरून कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील स्थानिकांसाठी नोकरीमध्ये आरक्षणाचा कायदा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर महाराष्ट्रात आपण आधीच नियम केलेला असल्याचं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. कर्नाटक सरकारने जो कायदा केला ज्यामध्ये बेरोजगारांना स्थानिकांनाच प्रायोरिटी त्यामध्ये ठेवली गेली आणि ते कायद्यात रूपांतर केलं. महाराष्ट्र सरकारने केवळ नियम केला आहे, नियम करून त्यावर थातुरमातुर उपाययोजना होऊ शकतात. नियम केल्यामुळे स्थानिकांना, स्थानिक बेरोजगारांना, तरुणांना रोजगार मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणून कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे. की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% जास्त स्थानिक लोक काम करतील. तर आजच्या प्रकल्पामध्ये जे 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या 10,000 कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये 75% जास्त स्थानिक लोक असतील. आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे. आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरच हा नियम केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.